कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे कोविड पॉझिटिव्ह आले असून याबाबत त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती दिली. कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधी असलेले रोहित पवार यांनी दिनांक 3 जानेवारी रोजी सायंकाळी 10 वाजता सोशल मीडियावर पोस्ट करून यामध्ये म्हटलं आहे की तुमच्यासोबत त्याच्याशी लढत असताना गेली 2 वर्ष त्याला हुलकावणी देत होतो पण अखेर त्यानं मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे पण आपला आशीर्वाद असल्यानं काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणं असल्यास तातडीनं उपचार घ्यावेत असं म्हटलंय. दरम्यान कर्जत येथे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत असलेल्या संतश्री गोदड महाराज मंदिरात आरती करत आमदार रोहित पवार यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. यावेळी प्रवीण घुले, नामदेव राऊत, प्रतिभा बहिलुमे, सचिन घुले, दीपक शिंदे, अमृत कालदाते, सुनील शेलार, विशाल मेहत्रे, भास्कर बहिलुमे, अभय बोरा, सतीश पाटील, सचिन कुलथे, भाऊसाहेब तोरडमल, रवींद्र सुपेकर, हर्षदा कालदाते, डॉ शबनम इनामदार, पूजा मेहत्रे, प्रदीप पाटील, रज्जाक झारेकरी, महेश जेवरे आदींसह अनेक जण उपस्थित होते. याप्रसंगी संतश्री गोदड महाराज यांची आरती करत आमदार रोहित पवार यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. न्यूज रिपोर्टर आशीष बोरा, एसएन मीडिया, कर्जत.